नमस्कार, पळया प्रुडंट खबरो। फुडल्या मुक्ती दिसा मेरेन गोंय कोयर मुक्तीचो संकल्प। मुक्ती दिसा मुख्यमंत्र्याचो उलो। कोयरावेल्या पंचायतीक वाडीव फंड। उद्देगीक धोरण क्लिअर। 30 मे उपरांत प्लास्टीक बंदी। कितलेशे सरकारी कर्मचारी वेलफेअर स्किमीचो गैरफायदो घेतना सापडले। सरकारी जाव्यांची लावार्थी जावन समाज कल्याण खात्याक 21 लाखाची तोपी। 8% व्याजान वसुली सुरू। गोयचे पुलिसांचे एक डिजिटल पाऊल फुडें। सगळी पुलीस स्टेशनां धरून गोयच्यो 56 सुवाती क्रायम अँड क्रिमिनल ट्रेनिंग नेटवर्का वरवीं बाकीच्या राज्यांकडे कनेक्ट। ओल्ड गोवा हायवे जंक्शनावेल्या हातकात्र्या खांब्यांक हॅरिटेज स्टेटस दिवचो। खांबो सांबाळचो। राष्ट्रीय हिंदू आंदोलनाची मागणी। मुक्ती दिसा खांब्यांक आर्गा। गोयकारांक मुक्ती संग्रामाची माहिती ना। भायले येऊन पोर्तुगीजा आड गोयकारांक खुबळायताले, ही गजाल खरी न्ही। प्रुडंटाची मुक्ती गाथा लॉन्च करताना मोहन रानडेंनी काढल्यो झुजाच्यो यादी। आणि US ओपन ज्युनियर स्क्वॉश सर्तीच्या फायनलीन गोयचो यश फट्टे। फुडल्या वर्षा मुक्ती दिसा मेरेन गोय कोयर मुक्त करपाचो संकल्प गोयकारांनी करचो म्हण मुख्यमंत्री परिकरान उलो मारलो। 56वे गोय मुक्ती दिसा पणजे SCG ग्राउंडार मुखेल सुवाळ्यान तो उलयतालो। कोयर वेल्याक पंचायतीक फंड आता वाडटलो। गोयकारांक रोजगाराच्या नजरेन उद्देगीक धोरणाची फायल आपणे क्लिअर केल्या म्हण तो उलयला। 30 मे उपरांत खंय गोयांत प्लास्टीक बंदी। पहिली प्लेटून गोवा पोलीस नॉर्थांची सायत्री अल्विंदू रॉड्रिक हायस्कूल आमोणा काणकोणचे। पोलीस, फायर ब्रिगेड, होमगार्ड, शेतकी आणि सामाजिक मळावेल्या धरून 31 बरो वावर करपी वावुरप्यांचो सुवाळ्यात भोवमान झालो। तातूंत 7 पोलीस, फायर ब्रिगेडीचे 3, होमगार्ड्स 4, शेतकी मळावेले 3 आणि 14 समाज वावुरप्यांचो आसपाव आसा। स्वच्छ भारत आणि नितळ गोय हो एक अत्यंत महत्वाचा प्रायोरिटीचा विषय आहे। पण हा इतकेच सांगू शकता की आम्ही फुडलो स्वातंत्र्य दिन, मुक्ती दिन मनोवच्या पहिली गोय गार्बेज मुक्त, कचरा मुक्त करपाचे सपन दवरून आयज ताजी शपथ घेऊया। गोय सरकारान अनेक गजाली केल्या। कचरा महामंडळ निर्माण केला, ज्याच्या माध्यमातल्यान एक साधा प्लांट चालू असा, 3 अन्य प्लांट येणाऱ्या काही दिवसा भीतर ताजेर कामां चालू जातली। आयजूच सकाळी पंचायतीचे ग्रांट वाढोवपाच्या फायलीचेर हांव सही करून आयला। स्वच्छ भारताक सगळ्या लोकांचे, पंचायती, म्युनिसिपाल्टी सगळ्यांच्या मदतीची गरज आसा। 26 जानेवारी पर्यंत हाका लागणारे सगळे कायदे आम्ही फायनलाइज केल्या, ते नोटिफाय जातले आणि 27 तारखे पासून ताजो नियम पाळपाक सुरवात जातली। दंडय जावपाक सुरू जातले, स्पेशल स्क्वॉड हाज्या खातीर आम्ही नेमतले। पण हांव सगळ्यात महत्वाची घोषणा आयज करूंक सोदता, ती म्हणजे येत्या त्या गोयच्या दिसा नंतर 30 मे रोजी ताज्या नंतर गोयान प्लास्टिकाचेर पूर्णपणे बंदी आसतली। ही कशा प्रकारची आसतले हाजो डिटेल येणाऱ्या दिसांनी कळटलो। वेल इन एडवान्स आम्ही हे इतल्याकूच सांगता की मागीर कोण ताजेर आपले आर्थिक संबंध जर आसत त्या पद्दतीन तांच्यांनी सरकाराक रिप्रेझेंट करून ही गजाल स्वतःचे प्रश्न सोडून घेऊ येता। 30 मेची तारीख मात्र याद दवरूया। गोयकारांक रोजगाराच्या नजरेन उद्देगीक धोरणाची फायल मुख्यमंत्र्यान पास केल्या।
ॲक्सिडेंट 50% मेरेन देवपाक ॲक्शन प्लान तयार करप चालू आसा. लोकांक मोटर ॲक्सिडेंटान मरण येता. जवळ जवळ गेल्या 20 वर्षात 10-12 हजार फॅमिलीक ह्या ट्रॉमांच्या वचचे पडला. एक आमकां लक्षात असे आले की ड्रायव्हिंग डिसिप्लीन गोयांत मातूय ना. लायसन्सां मेळप हे सोपें जालां आणि ट्रॅफिकाचे एज्युकेशन जवळ जवळ शिल्लकूच ना. दुसरं आमकां लक्षात असे आयला की रस्ते बऱ्याच जाग्यार रोड इंजिनियरिंग सारखे नसल्यामुळे अनेक अपघात घडपाक एक आमंत्रण मेळटा. आणि तिसरो विषय असा म्हणजे जो कायदो तोडटा ताका योग्य तो दंड करपाक आम्ही उभे पडटा. आणि हांव अपेक्षा करता की येणाऱ्या वर्सा काही दिसांनी आम्ही हो ॲक्शन प्लान फुडें हाडटले. टार्गेट असतले पहिले 1-2 वर्सां भितर मरणाऱ्यांची संख्या 326 वयल्यान 150 भितर हाडपाची. खरं म्हणजे गोंयात एम्प्लॉयमेंटच्यो ऑपॉर्च्युनिटी भरपूर असतात. आम्ही विचार करता करता आमकां असे लक्षात आले की गोयकारांक एम्प्लॉयमेंट एका विशिष्ट पद्धतीचे जाय. एक तरी सरकारी नोकरी जाय किंवा ऑफिस काम जाय. शारीरिक कष्ट करपाक किंवा डिग्निटी ऑफ लेबर या दोन्ही बाबतीत आम्ही खंय तरी कमी पडटा. आय टी पॉलिसी ऑलरेडी डिक्लेअर केल्या, येणाऱ्या महिन्याभरा भितर ही पॉलिसी इम्प्लिमेंट सुरू जातली. आयजूच हांवें इंडस्ट्रियल पॉलिसी जातूंत भितर गोंयकारांच्या एम्प्लॉयमेंटाक प्रायोरिटी आसा अशी इंडस्ट्रियल पॉलिसी सुद्धा आयजूच ताका मान्यताय दिल्ली आसा. सरकाराच्या दर एका कामांक लोकांचो विरोध पयली मुखार येता. गोंय स्वतंत्र जाल्ले तेन्ना भारतान गोंयाक कॅप्चर केल्ले म्हणपी लोक आशिल्ले, आता तीच प्रवृत्ती परत दिसपाक लागल्या. जाल्यार येणाऱ्या 5 वर्सांत साधारणपणे 25-30 हजार कोटीची कामां गोयांत घडटली. हातूंतल्यान आर्थिक चलन वलन तर मेळटलेच, पण त्याच बरोबर गोंयचो इन्फ्रास्ट्रक्चर हो जागतीक लेवलचेर पावतलो. आणि म्हणून ह्या सगळ्या हातून लोकांचे सहकार्य हांव अपेक्षित करतां. काही लोक मत असतात, त्यांचे नॅरेटिव्ह नेगेटिव्ह असतात. आम्ही असल्या लोकांच्या मेंटॅलिटीबद्दल आणि अशा मेंटॅलिटीच्या बद्दल सावध राहण्याची गरज आहे. जेव्हा गोय स्वतंत्र आता मला याद जाता, गोय स्वतंत्र जातकच सुद्धा अनेक लोक गोयात भारतात छिनून घेतलो किंवा आम्ही गोयात युनियन टेरिटरी हे दिले ते मानिना असे म्हणणारे खूप लोक आशिले. जे असे लोक असतात ते आज तशाच प्रवृत्तीची मेंटॅलिटी ही परत एकदा रिपीट जाता. काही लोकांनी मधल्या दिसांनी ह्या सरकारात नाझी बरोबर कंपेअर केलं. हांव तांकां इतलोच ॲडवायस दिवंक शकता की तांच्यांनी युरोपाचो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातलो एकूण इतिहास वाचचो. मागीर तांकां लक्षात येता जेन्ना आपूण बोट एक दुसऱ्याकडे दाखयता तेन्ना 4 बोटां आपले कडेन वळलेलीं आसता. अशा प्रवृत्ती पासून आम्ही सगळ्यांनी सावध रावपाची आवश्यकता. पोलीस, फायर ब्रिगेड, होमगार्ड, शेतकी आणि सामाजिक मळावेल्या धरून 31 वावर करपी वावुरप्यांचो सुवाळ्यात भोवमान झालो. तातूंत 7 पोलीस, फायर ब्रिगेडीचे 3, शेतकी मळावेले 3 आणि 14 समाज वावुरप्यांचो आसपाव आसा. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास चारी. गोयच्या बाकीच्या तालुक्यांनी मुक्तीदिस मोठ्या दबाजान मनयलो. पोलीस उपनिरीक्षक वेरेकर यांच्या नेतृत्वात आम्ही एक प्रगतीशील प्रदेश म्हणून जर जातले जाल्यार आमकां एक क्लियर विजन जाय. आमकां सगळेंच नाका आणि आमकां कितें जाय वो आमचे कडेन हे प्रश्नाचें उतरच जर आमचे कडेन ना जाल्यार आमी घुसपल्या. दृष्टी
या दृष्टिकोनातल्या मला दिसतं सरकार सगळ्या डेव्हलपमेंट पळता असताना एन्व्हायरमेंट राखूनच डेव्हलपमेंट करतात, त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणता असताना एन्व्हायरमेंट कसे सांभाळत हाजेरू विचार करूनच सरकार पावला पुढे करतात. सरकारच्यो विविध योजना सगळ्या लोकांपर्यंत पावतल्या असतात, त्याला विशेष करून जे सरकारी अधिकारी असतात म्हणजे ज्यांना दिसता की आम्ही फक्त सरकारी अधिकारी ना, जेणेकरून हा म्हणतालो तुम्ही सरकारी अधिकारी नाही तर तुम्ही लोकांचे सेवक असा. लोकांनी इतलो बोवाळ केलो की कोल हब जाता म्हणजे आम्ही गोय काबार करपाक सोदता. आमकां जाय सगळे हिंगा काळे झाले, हांवूय वास्कोकार, हांव जाणा सगळे कडेन अशे हात सुद्दां लायल्यार माझ्या मांगडान सगळे हात काळे जाताले. ती परिस्थिती आम्ही येवपाक दिवपाक ना आनी आहा ते लेवलार सारखे पोल्युशन कंट्रोल मेजर म्हणजे क्लोज डोमान ते तरी हँडल करतले जाल्यारूच आमचं सरकार आहा त्या लेवलार परमिशन दितलो ना जाल्यार दिवपाक ना. कितलेशेच सरकारी कर्मचारी गोय सरकाराच्या स्किमीचो गैरफायदो घेतना सापडल्यात. समाज कल्याण खात्यान सरकारी कर्मचारी असूनय स्किमी घेतल्यांचो आणि डबल लाव घेतल्यांचो एका वर्षा भितर 40 फ्रॉडाच्यो केशी सोदून काढल्यो. सरकार हो पैसो आता 8% जूल लावून वसूल करता. फ्रॉड लावार्थी सरकारी कर्मचाऱ्यांनी तसे तरेन सुमार 20 लाख खाल्ल्यात. 1 जानेर 2016 सावन आता मेरेन कितले फ्रॉड लावार्थी असत काय म्हणून सरकाराक प्रश्न आयल्लो. ताचेर समाज कल्याण मंत्री पांडुरंग मडकयकरान दिल्या ती जाप अशी. 1 जानेर 2016 ते आता मेरेन 45 फ्रॉड लाभार्थी सापडल्यात. 45 35 जाण सरकारी कर्मचारी फटींगपणा करून सोशल वेलफेअर स्किमी घेतना खात्याक सापडल्यात. उरिल्ल्या 10 लाभार्थी डबल स्किमी घेतना सापडल्यात. 35 सरकारी कर्मचाऱ्यांनी सुमार 10,69,145 रुपया उखल्ले. सरकारी कर्मचारी आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांचे मिळून वट्ट 20,63,000 खात्याक फटको. समाज कल्याण खात्यान आता डिटॅक्ट झाल्या फ्रॉड केशींनी कारणां दाखय नोटिशी धाडल्यात आणि ह्या लाभार्थ्यांनी घेतिल्लो पैसो 8% इंटरेस्टान वसूल करपाचे थारायला. आता मेरेन सरकारान 10,61,000 वसूल केल्यात, अजून 10,02,000 वसूल करपाचे उरल्यात.
प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.